छत्रपती उदयनराजे भोसले हे उद्या लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असतानाच काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं अभिष्टचिंतन सुद्धा केलंय. मुख्यमंत्र्यांची उदयनराजे यांची झालेली भेट ही सातारा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जाते आणि अशामध्येच आज देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे उदयनराजे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ उमेदवार असतील अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि असं असतानाच काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेऊन त्यांचं अभिष्टचिंतन सुद्धा केलंय. तर मुख्यमंत्र्यांची उदयनराजे यांच्याशी झालेली भेट ही सातारा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जाते. अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत आहेत. साई, यामुळे आता महायुतीचं सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रबळ उमेदवार उदयनराजे भोसले असतील अशी चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. नक्कीच श्रद्धा, काल उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे येऊन भेट घेतली, अभिष्टचिंतन देखील त्यांचं केलं आणि त्यानंतर आज या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतलेली आहे. त्यांच्यामध्ये आता गुप्त अशी बैठक चालू आहे आणि या बैठकीनंतरच फडणवीस उदयनराजेंना कोणती भेट देणार हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच साई, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर फडणवीस उदयनराजेंच्या भेटीला गेले होते. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि असं असतानाच काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली आहे, त्यांचे अभिष्टचिंतन सुद्धा केलंय. तर मुख्यमंत्र्यांची उदयनराजे यांच्याशी झालेली भेट ही सातारा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जाते आणि अशामध्येच आज देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उदयनराजे यांची भेट घेतली आहे आणि या भेटीमुळे उदयनराजे हे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे. ही दोन दृश्य पाहतोय आपण. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उदयनराजेंची भेट घेतली आहे.